एक बे बे दोन्ही चार बे तीन सहा बे चौक आठ आई बोलली जरा संडास लागली शंभर शंभर रुपये नसेल ज्या दुकानी करते मी तर एका कपावर भागून राहिली तरी तो हे तडवा
माय उपाय तो थकले आता मले काही सांगू नको. हे पाय मी तुला शेवटचा उपाय सांगतो. हे पाय जशी रांगोळी रेलगाडी थांबासाठी लाल झेंडी दाखवा ठिकाणी तशीच याची हागवण थांबासाठी तुले याले लाल मिरच्याची गुणी दे म्हणजे याची जीव कावला बाई माया काय सांगू आता तुले. आयो गळ्या मोठं दुखत रड्डी तर असं वाटते याला धरून चांगलो. मी पाय याने जर जमलं नाही तर तू काय कर. याने जमलं नाही तर तू काय कर. माता मायला नमस बोल आणि मी तर येतो बाप्पा काढीने चो. अरे बाप्पा सोडून दे गड्डे मटत गेले म्हणजे मी काय करू. आधीच तर एका तवणे मावडे दुखून राहिले. घंटे आताच नाही घंटे आताच घोट्या काय करू राहिले रे. अहो काय सांगू तुम्हाला आपला घुंगरू तर बिमारच पडला. चल ती आईली दवाखान्यात नेऊ. घुंगरू कोण आहे तुम्ही आता बाहेर जा मी त्याला तपासते. समोर बघा इकडे या मध्ये या मध्ये बेटा. इथं पहिले
नमस्कार गावकरी मंडळींनो, मी श्रेया काळे. नमस्कार मास्तरी. आम्ही तुम्हाला गाव स्वच्छता अभियान आणि अगंधारी मुक्त यावर दोन शब्द सांगते, ते तुम्ही शांततेने ऐकावे ही विनंती. आम्ही तुमच्या गावामध्ये संडासची पाळणी केली, पण आम्हाला तुमच्या गावामध्ये विशेष प्रगती दिसली नाही. चिल चुल किती घाण आहे तुमच्या गावामध्ये. लोक उघड्यावर संडास लावत असतात आणि सांडपाणी स्वच्छता याची सुद्धा व्यवस्था नाही. कोणाकडेही संडास बांधलेला नाही आणि ज्याच्याकडे संडास बांधलेला आहे त्याच्यामध्ये कुत्रे झोपतात. तुम्ही कुत्रे झोपण्यासाठी बांधलेला आहे की संडास? नाही. तुम्ही हत्ती डब्बा घेऊन उघड्यावर संडास लावत असतात. तुम्हाला लाज नाही वाटत? तुम्हाला सरकारने 12,000 रुपयाची स्कीम दिली की नाही? हो. त्याचा लाभ घ्याल की नाही? हो. याचे परिणाम काय होणार हे तुम्हाला समीक्षा मॅडम सांगतील. नमस्कार गावकरी मंडळींनो. नमस्कार मास्तरी. मी समीक्षा काकडे. मी तुम्हाला गाव स्वच्छता अभियानाबद्दल आणि गावामध्ये संडास किती आवश्यक आहे यावर दोन शब्द सांगते, ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी विनंती करते. गावामध्ये संडास नसल्यामुळे तुम्ही उघड्यावर संडासला बसता, तेथे घाण होते, तेथे मच्छर होते, ते मच्छर पसरतात आणि त्याच ठिकाणी प्रदूषण होते. प्रदूषणामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यासारखे रोग होतात. या रोगांमुळे आपण मृत्यूला बळी पडतो. आपल्याकडे डॉक्टरांकडे जाण्याकरता आपल्या जवळ पैसे खर्च होतात. तुमच्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून तुम्ही काळजी घ्यावी. आता स्वच्छता ठेवाल ना? हो. उघड्या संडासला जा? नाही. धन्यवाद. Thank you.